नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहतात खेतीवाड़ी हा मराठी यूट्यूब चैनल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काकडी पिकात येणारा कडवटपणा। काही आपल्या शेतकरी मित्रांनी सांगितलेले होते की आमच्या काकडी पिकात काकडीत कडवटपणा आलेला आहे, तर यावर काही उपाय सांगा व कडवटपणा हा कशामुळे येत असतो। आज आपण याच विषयी माहिती जाणून घेणार आहोत। माझा आवाजही काही प्रमाणात खराब झालेला आहे। तर मित्रांनो, काकडी पिकात कुकुरबिटासिन हा नैसर्गिक घटक असल्यामुळे पानांमध्ये थोड्या प्रमाणात फळांमध्ये असल्यामुळे पिकात कडवटपणा असतो। परंतु काही कारणांमुळे काकडी फळांमध्ये जास्त कडवटपणा येऊन फळांची गुणवत्ता खालावते व कडवटपणा असल्यामुळे बाजारात अशा फळांना भाव मिळत नाही व यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते। फळांमध्ये कडवटपणा येण्याची कारणे आता आपण पाहूया। पहिले कारण आहे फ्लोरा आणि फळ अवस्थेत पाण्याचा ताण पडून पिकात जास्त काळ कोरडेपणा राहिल्यामुळे। दुसरे कारण आहे पीक वाढ आणि विकासाच्या अवस्थेत 8 तासांपेक्षा कमी सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे। त्यानंतर आहे पिकास सेंद्रिय घटक तसेच अन्नद्रव्य कमी पडल्यास। त्यानंतरचे कारण आहे पीक कीड व रोगांना बळी पडणे। अशा जैविक आणि अजैविक ताणांमुळे काकडी फळातील कडवटपणा उतरतो। तर मित्रांनो, ही सर्व कारणे आहेत आपल्या काकडी पिकात कडवटपणा उतरण्याचे कारण। त्यावर उपाय म्हणून आपण काय करावे, तर काकडीची योग्य हंगामात योग्य अंतरावर लागवड करावी, जेणेकरून पिकास पुरेपूर सूर्यप्रकाश व तापमान मिळेल। बरोबर पिकाला जमिनीच्या प्रकारानुसार वापसा राहील या पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे। उन्हाळ्यात पाण्याचा ताण पडू देऊ नये व जमिनीत ओलावा टिकवून राहिल्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा। लागवडीपूर्वी शेतात चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा। तसेच वाढीच्या अवस्थेत पिकाच्या गरजेनुसार संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा। सुरुवातीच्या काळापासून कीड व रोगांचे योग्य निदान करावे, योग्य व्यवस्थापन करून घ्यावे व दुसरी गोष्ट म्हणजे पिकास सिलिकॉन हे 3% म्हणजेच 1 मिली, दुसरे आहे किटोगार्ड हे 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन त्याची फवारणी करावी, जेणेकरून पीक जैविक व अजैविक ताणांना बळी पडणार नाही। आणि तरीही फळ तोडणीच्या वेळीस कडवटपणा आढळून आल्यास 5 किलो युरिया, 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट व 500 ग्रॅम हुमिक प्रति एकरी प्रति आठवडा ठिबकमधून सोडावे। ही अन्नद्रव्ये कमीत कमी 3 आठवडे द्यावीत, जेणेकरून पुढील तोडणीमधील फळांचा कडवटपणा कमी होण्यास मदत होईल। वरील पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच फळांमधील कडवटपणा कमी होईल व शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या काकडी पिकातील कडवटपणा घालवण्यासाठी हा उपाय मी आपणास पुन्हा एकदा सांगत आहे। सिलिकॉन हे 3% म्हणजेच 1 मिली व किटोगार्ड हे 2 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन त्यांची फवारणी करावी। यामध्येही आपणास फरक नाही पडला आपल्या पिकात, तर दुसरे आहे फळ तोडणीच्या वेळेस जर अजूनही आपणास हा कडवटपणा तसाच आढळल्यास
आपण 5 किलो युरिया, 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट व 500 ग्रॅम होमिक प्रति एकरी आठवडाभर म्हणजे ठिबकमधून हे सोडायचे आहे आणि हे 3 आठवडे आपणास करावे लागणार आहे. आत्ता आपण उपाय पाहिलेले आहेत, हे जर आपण आपल्या काकडी पिकास अवलंबले तर नक्कीच आपल्या काकडी पिकात कडवटपणा राहणार नाही, नक्कीच आपणास याचा फायदा होईल. म्हणून शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला अवश्य कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.